भारतीय जनता पार्टीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी महाआरोग्य शिबिर तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात असतो. परंतु यंदाच्या वर्षी कोरोना महामारीचे सावट असल्याने आमदार प्रशांत ठाकूर यांनी सामाजिक कार्य करा असे आवाहन केले होते. त्यानिमित्त पनवेल महापालिकेतील भाजपचे नगरसेवक नितीन पाटील आणि भाजप प्रभाग क्रमांक 18 वतीने उपजिल्हा रुग्णालयात विद्युत किट दिली आहे. भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 18 आणि नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त उपजिल्हा रुग्णालयाला विद्युत किट भेट दिली आहे. यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नागनाथ यमपल्ले, डॉक्टर विकास यमपल्ले, परिसेविका ज्योती गुरव, एक्सरे टेक्निशियन डॉक्टर गायकवाड, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, शहर संयोजक सुशांत मोहिते, महेश सरदेसाई, विजय डिसोजा, प्रसाद कंधारे, समीर शहासने उपस्थित होते. रामशेठ ठाकूर साहेब यांच्या सामाजिक कार्याचा समर्थ वारसा लाभलेले या पनवेल तालुक्याचे संवेदनशील आमदार प्रशांतजी ठाकूर यांचा 5 ऑगस्ट हा वाढदिवस दरवर्षी सर्व कार्यकर्ते अतिशय उत्साहामध्ये साजरा करत असतात. आणि आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना स्पष्ट आव्हान असते की आपण माझा वाढदिवस हा माझ्या मोठेपणासाठी साजरा करू नका, तर तो त्याचा उपयोग काहीतरी समाजासाठी करा. म्हणून आज आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत आज आम्ही या ज्या केटर आहेत गरम पाण्याचं, आज कोविडच्या रुग्णांसाठी सातत्याने गरम पाणी लागतं आणि त्यासाठी आम्ही या ग्रामीण जिल्हा उपरुग्णालय जे इथे आहे इथे सर्व डॉक्टर आणि नर्सेस अतिशय मेहनती कष्ट करत आहेत गेले 6 महिने आणि त्यांच्या त्यांना काहीतरी लाभ व्हावा रुग्णांना, म्हणून आम्ही आज हे केटर जे आहेत त्या 15 केटर आम्ही आज आमच्या जाणीव सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी प्रभाग 18 यांच्यातर्फे आज आम्ही या इथे ग्रामीण जिल्हा रुग्णालयाला दिलेले आहेत. डॉक्टर यमपल्ले आणि त्यांचे सर्व सहकारी इथे अतिशय मेहनतीने काम करत आहेत, त्यांना सुद्धा या माध्यमातून रुग्णांना सेवा देण्यासाठी त्याचा उपयोग होईल, निश्चितच उपयोग होईल. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.